नेक्स्ट टॉपिक वी आर गोइंग टू स्टडी दैट इज आर्टिफिशियल सैटेलाइट. आर्टिफिशियल सैटेलाइट काय असतात ते आपण आता बघणार आहोत. अ नॅचरल सैटेलाइट इज अ ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट. द मून इज द ओनली नॅचरल सैटेलाइट. नॅचरल सैटेलाइट हा कोण आहे? तर मून हा आपला नॅचरल सैटेलाइट आहे अर्थचा. सम अदर प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम हॅव मोर देन वन नॅचरल सैटेलाइट. सिमिलरली इफ द मॅनमेड ऑब्जेक्ट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ ऑर एनी अदर प्लॅनेट इन द फिक्स ऑर्बिट इट्स कॉल ॲज अ आर्टिफिशियल सैटेलाइट. जर समजा अशाच टाईपमध्ये आपण एक आर्टिफिशियल सैटेलाइट बनवली आणि ती जर आपण अर्थच्या ऑर्बिटमध्ये सोडली तर त्याला म्हटलं जाणार आर्टिफिशियल सैटेलाइट. द फर्स्ट आर्टिफिशियल सैटेलाइट स्पुटनिक वॉज सेंट इन द स्पेस बाय सोव्हिएत युनियन इन 1957. टुडे मोर देन 1000 सैटेलाइट्स आर ऑर्बिटिंग द अर्थ. द सैटेलाइट वर्क ऑन अ सोलार एनर्जी. सो सोलार फोटो वॉल्टिक पॅनल्स आर अटॅच ऑन द बोथ साईड ऑफ दी सैटेलाइट्स लाईक द विंग्स. ह्या सैटेलाइट कशा बनवल्या जातात? तर आपण बघितलं तशाप्रमाणे सोलार फोटो वॉल्टिक सेल्स हे दोन्ही बाजूला सैटेलाइट्सच्या लावले जातात. जसे की त्यांचे दोन पंख, सैटेलाइटचे दोन पंख आहेत. इंस्ट्रुमेंट आर इन्स्टॉल्ड इन द सैटेलाइट टू रिसीव अँड ट्रान्समिट द सिग्नल फ्रॉम ऑर टू द अर्थ. आणि मग त्यासाठी काही इन्स्ट्रुमेंट ह्या लावल्या जातात जेणेकरून सिग्नल्स हे अर्थपर्यंत पोचवले किंवा अर्थपासनं दुसरीकडे पोचवले जातात.